आधुनिक शेती पद्धतीमध्ये एखादं पीक घेऊन उदरनिर्वाह चालवण्यात अनेक अडचणी येतात. त्यावर मात करण्यासाठी शेतकऱ्याला शेतीपूरक व्यवसायाची जोड देणं आवश्यक ठरतं. शेतीपूरक व्यवसायासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत, मात्र मधमाशी पालन हा व्यवसाय शेतकऱ्यांना कमी खर्चात तसंच कमी मनुष्यबळात चांगलं उत्पन्न मिळवून देणार आहे. मधुमक्षिका पालन व्यवसायासाठी पुण्यातील नारायणगाव येथील कृषी विज्ञान केंद्राकडून मार्गदर्शन करण्यात येतं. गेल्या 6 वर्षापासून कृषी विज्ञान केंद्रामार्फत शेतीपूरक व्यवसायाच्या माध्यमातून वेगवेगळे युवक युवती यांना प्रशिक्षण कार्यक्रम त्या ठिकाणी दिले जातात, आणि त्याचाच एक भाग म्हणून गेल्या 6 वर्षापासून आपण मधुमक्षिका पालनावर लक्ष केंद्रित करून या ठिकाणी प्रशिक्षण कार्यक्रम घेत असतो, आणि त्या माध्यमातून महिला शेतकरी असतील, युवक असतील, युवती असतील, यांना प्रशिक्षण देऊन त्यांना व्यवसायभिमुख कसं आपल्याला करता येईल हा दृष्टिकोन आपण या ठिकाणी ठेवत आहे. आणि आज आपण पाहू शकता की कृषी विज्ञान केंद्रामार्फत जो जुन्नर आंबेगाव खेडचा आदिवासी पट्टा आहे त्या परिसरातील शेतकऱ्यांना एकत्र करून, युवकांना एकत्र करून आपण या ठिकाणी मधुमक्षिका पालनाचं प्रशिक्षण देत आहोत, जेणेकरून त्या ठिकाणी ते 7 दिवसाचं प्रशिक्षण घेऊन वेगवेगळ्या माध्यमातून त्या ठिकाणी मध गोळा करू शकतात. आणि प्रामुख्याने हा जो मध गोळा झालेला मध आहे तो त्या बाजारामध्ये त्या ठिकाणी कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून असेल, त्याचबरोबर विविध बचत गटाच्या माध्यमातून असेल, त्या ठिकाणी ते विक्री करू शकतात. शेतकऱ्यांना मधमाशी पालनाचा विविध प्रकारे फायदा होतो. शेतीमधील उत्पादन वाढण्यास मधमाशा परागीभवनाच्या रूपाने मदत करतात. त्या आपलं काम नेमकं कशा प्रकारे करतात हे जाणून घेण्यासाठी मधमाशी पालनाची शास्त्रीय दृष्ट्या माहिती असणं आवश्यक आहे. असं प्रशिक्षण कृषी विज्ञान केंद्रातून अनेक शेतकरी, विशेषतः आदिवासी शेतकरी घेत आहेत. मतपेटीमधल्या ज्यावेळेस फ्रेम असतात तर त्या फ्रेम आपल्याला सर्व म्हणजे ज्या प्रशिक्षणार्थी आहेत त्या प्रशिक्षणार्थी मतपेट्यामध्ये माशांची संख्या, त्याचबरोबर राणी माशी असू, त्याच्यातले ब्रूड असू, अंडी असू, त्याचबरोबर ह्याच्यात पुलन जे येते त्याचबरोबर मध येतो, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण त्यांना शास्त्रीय पद्धतीने पूर्ण महिला वर्ग असो किंवा युवक असू हे आपल्याला त्याच्यात सांगितलं जातं किंवा शिकवलं जातं. तर ह्या गोष्टी उद्देश आहे की शेतकऱ्यांचं उत्पादन जे भारत सरकार प्रोग्राम राबवत आहे की डबलिंग द इन्कम करायचं, तर त्या माध्यमातून आपण जर मधमाशी पालनाचा व्यवसाय पूरक व्यवसाय म्हणून जर केला तर त्याच्यातून ऑटोमॅटिकली पॉलिनेशन होऊन शेतकऱ्यांचं उत्पादन वाढणार आहे. त्याचबरोबर मधमाशी पालनातून मधाव्यतिरिक्त अजूक 4-5 सुद्धा प्रॉडक्ट निघते, त्याच्यामध्ये पुलन आहे, त्याच्यानंतर वॅक्स आहे, रॉयल जेली आहे, ह्या गोष्टीसुद्धा आपल्याला त्याच्यातून काढता येतात. आणि हे शास्त्रीयदृष्ट्या हे सगळं आपण त्यांना प्रशिक्षण दिलं जातं. पेटीमध्ये ज्यावेळेस माशाची संख्या वाढलेली असती तर त्यावेळेस डिव्हिजन कसं करायचं, तर ह्या गोष्टीसुद्धा आपण शास्त्रीयदृष्ट्या सगळ्यांना शिकवलं जातं. आणि त्या शिकवता वेळेस त्याच्यात ज्यावेळेस ह्याच्यामध्ये वॅक्स तयार होतं म्हणजे मेन जे तयार होतं तेसुद्धा हार्वेस्टिंगची टेक्नॉलॉजी आपण कशा पद्धतीने आपण शिकवायची हेसुद्धा आपण त्याच्यामध्ये सर्व प्रशिक्षणार्थीला शिकवतो. आणि त्याचबरोबर किती दिवसांनी त्याच्यामध्ये मध हार्वेस्ट होईल ह्यासुद्धा गोष्टी आपण त्याच्यात सांगत जातो. आणि मध हार्वेस्टिंगच्या केल्याच्या नंतर त्याचं प्रोसेसिंग, त्याचबरोबर स्टोरेज ह्या गोष्टीसुद्धा आपण त्याच्यामध्ये त्यांना अंतर्भाव केलेला असतो. ह्या प्रशिक्षणार्थातून आपण ज्यावेळेस सर्व शेतकरी वर्गांना किंवा युवक वर्गांना ज्यावेळेस प्रशिक्षण दिलं जातं तर त्या माध्यमातून वेगवेगळ्या स्कीममार्फत मग त्याच्यातली जर बघितलं तर आत्मा जे आत्माच्या अंडर ज्या स्कीम येतात त्याच्यातूनसुद्धा आपण काही प्रशिक्षणार्थीला
पॉलिनेशन पर्पज म्हणजे परागीभवनासाठी सुद्धा पेट्या आपण केवीके मार्फत दिल्या जातात. त्याचबरोबर भारत सरकारचं जे खादी आणि ग्रामोद्योग कमिशनर आहे त्यांच्यामार्फत सुद्धा काही योजना आहेत. जे स्मृती अंडर ज्या स्कीम आहेत त्यामार्फतसुद्धा आपण लाभार्थीला पेट्या द्यायचं योजना करत आहोत. तर त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटच्या नियमानुसार काही ह्याला 10%, काही ह्यांना 20% अशा सबसिडीवर ह्या पेट्या देऊन त्यांच्याकडं जो मध तयार होतो तो मध परत आपण हार्वेस्ट करून कृषी विज्ञान केंद्रामार्फत तो त्यांच्याकडून कलेक्ट केला जातो. त्यानंतर प्रोसेस करून तो मार्केटमध्ये कृषी विज्ञान केंद्रामार्फत विकला जातो किंवा त्याचं सेल केला जातो आणि त्याचा बेनिफिट डायरेक्टली शेतकऱ्यांना ह्या माध्यमातून होत असतो. महिला आणि तरुण वर्ग मधमाशी पालन चांगल्या प्रकारे करू शकतात. त्यांनी त्यासाठी नारायणगाव येथील कृषी विज्ञान केंद्रात प्रशिक्षण घेतल्यास त्याचा संपूर्ण कुटुंबाला फायदा मिळू शकतो. आम्ही कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव या ठिकाणी आज 5 दिवस झाले प्रशिक्षण घेत आहोत. आम्हाला एकदम चांगल्या प्रकारे म्हणजे असं प्रशिक्षण मिळालेलं आहे मधमाशी पालनचं. मला असं वाटतं की हा व्यवसाय महिलांसाठी आणि तरुण वर्गासाठी शेती व्यवसायपूरक व्यवसाय आहे आणि कमी खर्चिक आणि कमी काम कमी कष्टाचं हा व्यवसाय आहे. हा महिलांनी करावा. आम्हाला या ठिकाणी मधमाशांचं संगोपन कसं करायचं, मध कसं मध्याचं कसं कलेक्शन करायचं, पोलन कसे वळकायचे हे सर्व सरांनी सांगितलेलं आहे आणि चांगल्या प्रकारे शिक्षण मिळालेलं आहे. त्याप्रमाणे आम्ही करू. मधुमक्षिका पालन प्रशिक्षण आधुनिक पद्धतीने कसं करायचं याचं माहिती आम्हाला या ठिकाणी देण्यात आलेली आहे. सरांनी चांगल्या पद्धतीने म्हणजे तांत्रिक पद्धतीने कसं मधुमक्षी पालन करायचं, नरमाशी, राणीमाशी, कामगारमाशी हे कसे ओळखायचं, पेटीचं डिव्हाईड कसे करायचं ही सर्व माहिती आम्हाला दिलेली आहे. भविष्यामध्ये शेतीपूरक व्यवसाय म्हणून आम्ही सर्व तरुण मधमाशी पालन व्यवसाय करणार आहोत आणि भीमाशंकर या आदिवासी पट्ट्यामध्ये आम्ही नवीन प्लांट या ठिकाणी उभारण्याचा प्रयत्न करू. शेतीशी संबंधित प्रक्रिया उद्योग आजच्या काळात अनेक शेतकरी आणि कंपन्या करू लागल्या आहेत. त्यामुळे शेतीमाल वाया न जाता त्याचा थेट फायदा शेतकऱ्यांना होऊ लागला आहे. मधमाशी पालन करत असताना मधावर आधारित प्रक्रिया उद्योगाला मोठा वाव आहे. तसंच मधाला बाजारात असलेली मागणी लक्षात घेता हा व्यवसाय फायद्यात चालणारा आहे. त्यामुळे अनेक उच्च शिक्षित तरुण या व्यवसायात उतरून यश मिळवत आहेत. माझं शिक्षण हे संगणक अभियांत्रिकीमध्ये झाले असून मी 12 वर्षे आंतरराष्ट्रीय बँकमध्ये नोकरी केलेली आहे. नोकरी करत असताना कायम व्यवसाय करण्याचं मनात घोळत होतं आणि शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे शेतीशी संबंधित काय व्यवसाय आपल्याला करता येईल याच्या कायम शोधात होतो. आणि असं असताना 2018 नारायणगाव येथील कृषी विज्ञान केंद्र यांच्या संपर्कात मी आलो आणि तिथे अनेक विषयांवर तिथल्या तज्ज्ञांची चर्चा करत असताना मधुमक्षिका पालन आणि त्याच्या फायदे आणि मधाचा एकंदरीत व्यवसाय या बाबतीत आम्हाला माहिती मिळाली आणि मग त्या दृष्टीने आपल्याला त्या व्यवसायात काय करता येईल या दृष्टीने आम्ही चाचपणी चालू केली. आणि ते करत असताना पुणे येथील मधुमक्षी पालन केंद्र जे शिवाजीनगरला आहे तेथील डॉक्टर लक्ष्मीराव मॅडम यांचंसुद्धा आम्हाला मार्गदर्शन लाभलं आणि आम्ही मधाच्या व्यवसायामध्ये उतरण्याचा निर्णय घेतला. हा व्यवसाय आम्ही 2018 आमचे बंधू श्रीतेज सुधीर दरोडे यांच्यासोबत चालू केला. त्यांचं शिक्षण हे अमेरिकेतील हल्ट युनिव्हर्सिटीमधून ते नुकतेच ग्रॅज्युएट होऊन परत आले होते आणि त्यांनाही व्यवसायामध्ये काहीतरी नाविन्यपूर्ण करण्याचा ध्यास होता. आणि हे सर्व आम्ही त्याच्यानंतर जेव्हा कळालं समजलं की मधाच्या व्यवसायामध्ये अनेक आपल्याला संधी आहेत आणि त्याचबरोबर आपले पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदीजी यांनी स्वीट रिव्हॉल्युशनचा जो नारा दिला त्यामध्ये मधाच्या व्यवसायामध्ये अनेक संधी त्यामुळं आम्हाला उपलब्ध झाले होतील असं वाटलं आणि आम्ही या व्यवसायामध्ये उतरण्याचा निर्णय घेतला. प्रक्रिया उद्योगांमध्ये नाविन्यपूर्ण संकल्पनांचा वापर केल्यास त्याला प्रतिसाद मिळू शकतो. ती संकल्पना लोकप्रिय झाल्यास कोणत्याही प्रक्रिया उद्योगाला यश मिळू शकतं. त्यासाठी प्रक्रिया केल्या जाणाऱ्या पदार्थांची सुरक्षितता
आणि त्याला गुणवत्तेचं मानांकन मिळायला पाहिजे. भारतामध्ये मधाचं सरासरी खाण्याचं प्रमाण हे फक्त 200 ग्रॅम आहे आणि तेच पाश्चात्य देशांमध्ये 2.5 ते 3 किलो आहे. तर मधाचं खप वाढवण्याकरता किंवा मधाचं कन्झम्पशन वाढवण्याकरता आपल्याला काय करता येईल याचा विचार करत असताना आम्हाला एक नाविन्यपूर्ण कल्पना सुचली की आपण हे मध जर का अतिशय वापरायला आणि सोपं अशा पद्धतीने जर का विक्रीस आणलं तर त्याचा खप वाढेल. आणि म्हणून आम्ही एका 8 ग्रॅम या सॅशेमध्ये आम्ही हे मध लाँच केलं. तर 8 ग्रॅम का, कारण की साधारण सरासरी माणूस दिवसाला 1 चमचा मध खातो आणि 8 ग्रॅम ही ती आकडा असल्यामुळं आम्ही 8 ग्रॅम मध याच्यामध्ये लॉन्च केलं. कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव यांच्यासोबत आम्ही परिसरातील शेतकऱ्यांशी आणि त्यातल्या त्यात महिला शेतकऱ्यांशी जोडलं जाऊन त्यांना कृषी विज्ञान केंद्राच्या मार्फत त्यांना ट्रेनिंग दिलं. त्यामध्ये आम्हाला दिल्ली स्थित बी पॉझिटिव्ह या स्वयंसेवी संस्थेनीसुद्धा फार मदत केली. नंतर त्याच्या माध्यमातून आम्ही 100 महिलांना मधुमक्षिका पालनाच्या पेट्या वाटप केलं, त्यांना ट्रेनिंग दिलं की कशा पद्धतीने मध गोळा करायचं, कशा पद्धतीने माशांचा सांभाळ करायचा, आणि त्यांच्याकडून आम्ही मध विकत घ्यायला सुरुवात केली. मग अशा पद्धतीने अनेक शेतकरी आमच्या या स्टार्टअपबरोबर जोडले गेलेले आहेत. तसंच आम्ही केंद्र सरकारच्या स्टार्टअप इंडिया या मोहिमेमध्ये आम्ही सहभागी झालो, आम्ही नोंदणीकृत स्टार्टअप आहोत. तसंच रायपूर छत्तीसगड येथील इंदिरा गांधी कृषी विज्ञान केंद्र येथील केंद्र सरकारच्या स्टार्टअप इन्क्युबेशन प्रोग्रॅममध्ये आमचा समावेश झालेला असून तेथूनही आता आमचं ट्रेनिंग चालू आहे. आणि त्या माध्यमातून 25 लाखापर्यंतची ग्रांट ही नाविन्यपूर्ण संकल्पना घेऊन येणाऱ्या व्यावसायिकांना दिले जाते. तसंच मार्केटिंगसाठी आम्ही ऑनलाईन मार्केटिंगचा जास्तीत जास्त वापर करून घेतला, जेणेकरून आम्ही भारतभर अनेक लोकांशी जोडलं गेलो. तसंच रेस्टॉरंट हॉटेल इंडस्ट्रीमध्ये सुद्धा मधाचा वापर वाढवण्याकरता आमच्या या संकल्पनेचा फायदा झालेला आहे. मधाशी संबंधित प्रक्रिया उद्योग उभारताना त्याच्या तांत्रिक बाबींवर सर्वाधिक लक्ष द्यावं लागतं. कच्चा माल व्यवस्थित साठवणं, योग्य वेळी त्यावर प्रक्रिया आणि त्याचं चांगलं पॅकेजिंग करून तो बाजारात वितरण करण्यापर्यंतची सर्व प्रक्रिया बारकाईनं हाताळावी लागते. शेतीपूरक उद्योगांसाठी सध्या बाजारपेठेत चांगली संधी आहे. या अनुकूल वातावरणाचा फायदा शेतकरी आणि विशेषतः तरुण वर्गाला नक्कीच लाभदायी ठरणारा आहे. या क्षेत्रामध्ये आल्यानंतर विविध ठिकाणी आमच्या गाठीभेटी सुरू असतात, अनेक तज्ज्ञ लोकांशी आम्ही भेटतो. तसंच पुण्यामध्ये CBRT मध्ये असंच आमची भेट तत्कालीन लघुउद्योग मंत्री श्री नितीनजी गडकरी साहेब यांच्याबरोबर झाली आणि त्यांना आमची कन्सेप्ट ही प्रचंड आवडली. तर त्यांनी आम्हाला एनकरेज करण्यासाठी, अजून आम्हाला जास्त चांगल्या प्रमाणात आमचं प्रसिद्धी मिळवण्यासाठी त्यांनी आम्हाला दिल्लीला बोलून घेतले की जिथं संपूर्ण भारतातून मधुमक्षिका पालन व्यवसायाशी संबंधित उद्योजकांच्या बैठकीमध्ये त्यांनी आणि खादी उद्योगाचे आत्ताचे अध्यक्ष श्री सक्सेना साहेब यांनी आम्हाला सर्व उद्योजकांपुढे आमचे प्रॉडक्ट सादर करून आम्हाला एक राष्ट्रीय पातळीवरचं प्रसिद्धीचं काम त्यांनी केलं. तसंच या अनेक ठिकाणी CBRT च्या माध्यमातून जे प्रदर्शनं भरली जातात भारतभर, तिथं आम्हाला निमंत्रित करत जाऊन आमचा व्यवसाय वृद्धीसाठी आम्हाला कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव, CBRT तसेच खादी उद्योग यांनी आम्हाला प्रचंड प्रमाणात सहकार्य केलेलं आहे. आपलं मध आता आंतरराष्ट्रीय पातळीवरसुद्धा पोहोचले असून लवकरच आम्ही दुबई येथे मधाची निर्यात करणार आहोत आणि त्यासाठी लागणारे संपूर्ण निकष आम्ही पूर्ण केलेले आहेत. मधाची प्रत्येक बॅच आम्ही फूड सेफ्टी नॉर्मप्रमाणे तपासून घेतो. तसंच जर्मनीमध्ये जी आंतरराष्ट्रीय प्रयोगशाळा आहे इंटरटेक म्हणून, तिथेसुद्धा आम्ही आमच्या मधाची NMR टेस्ट करून घेतो, जी की मधाची पूर्ण शुद्धता ज्याच्यामधून समजली जाते. आत्ता आपल्या मधाच्या प्लँटची कॅपॅसिटी महिन्याला साधारण 2500 किलोची आहे. माझ्या उजव्या हाताला हा जो टँक आहे हा 2.5 टनाचा टँक असून हा पूर्ण स्टेनलेस स्टीलमध्ये बनवलेला आहे.
त्याला एक वॉटर जॅकेट असून याच्यामध्ये आम्ही मधाचं स्टोरेज केलं जातं आणि मध भरण्याच्या आधी त्याला साधारण 45 डिग्रीपर्यंत तापवलं जातं, जेणेकरून मधाची विस्कॉसिटी कमी होऊन ते भरण्यास सोपं जातं. माझ्या डाव्या हाताला हे जे मशीन आहे हे आम्ही स्वतः भारतामध्येच बनवून घेतलेलं आहे. जी मशीनचं साधारण दिवसाला 12,000 अशा सॅशे बनवायची त्याची कॅपॅसिटी आहे. शेतीपूरक व्यवसायामध्ये उतरण्यास उत्सुक असलेल्या सर्व शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की आत्ता आपल्या देशामध्ये शेतीपूरक व्यवसायात अतिशय अनुकूल वातावरण आहे. यामध्ये आपल्याला कृषी विज्ञान केंद्र असतील, नाबार्ड असेल किंवा भारत सरकारचे खादी मंत्रालय असेल, यांच्या माध्यमातून आपल्याला अनेक उद्योगाच्या संधी ट्रेनिंग उपलब्ध आहेत. आणि आत्मनिर्भर भारत या योजनेअंतर्गत स्थानिक उद्योगांना प्रोत्साहन देण्याचे काम मोठ्या प्रमाणात भारत सरकारकडून सुरू आहे. याचा लाभ या सर्वांनी घ्यावा. शेतीपूरक उद्योग तसंच प्रक्रिया उद्योग यांच्या माध्यमातून स्थानिक गोष्टी किंवा शेतीमालाला स्थानिक बाजारपेठ मिळवून देता येते. त्याचा फायदा शेतकरी आणि उत्पादकांना तसंच व्यावसायिकांना मिळणार आहे. त्यातून गाव, तालुका आणि जिल्हा पातळीवर उद्योगांना चालना आणि पर्यायानं अर्थव्यवस्थेला गती मिळेल. त्यामुळं शेतकऱ्यांनी मधमाशी पालन व्यवसायाची माहिती घेऊन एक पाऊल प्रगतीच्या दिशेनं टाकावं. यश आपलंच आहे. शेतीच्या माध्यमातून आपल्या कुटुंबाची प्रगती साधत असताना शेतकरी नवनवे प्रयोग करत असतो. नव्या कल्पना प्रत्यक्षात आणत असताना तो अन्य शेतकऱ्यांना प्रगतीचा मार्ग आखून देत असतो. शेतीमधील उत्पादन खर्च कमी करणं आणि उत्पन्न अधिक घेणं यासाठी राबवल्या जाणाऱ्या योजना याचाच एक भाग असतात. या प्रयत्नांमधूनच पारंपरिक पद्धतीनं गटशेती किंवा एकमेकांच्या शेतामधील कामांमध्ये मदत करण्याची परंपरा शेती संस्कृतीमध्ये टिकून आहे. त्याचंच आधुनिक रूप म्हणजे फार्मर प्रोड्युसर कंपनी. शेतकऱ्यांना एकत्र आणून अशा कंपन्यांना प्रोत्साहन देण्याचं धोरण राज्य आणि केंद्र शासनाच्या स्तरावर राबवण्यात येत आहे. त्यासाठी नारायणगाव येथील कृषी विज्ञान केंद्राकडून आपल्या भागातील शेतकऱ्यांना शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्यासाठी तांत्रिक मार्गदर्शन आणि सहकार्य करत असते. आज केंद्र सरकारच्या माध्यमातून संपूर्ण देशभर 10,000 शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्याचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आज गटशेती असेल, शेतकरी उत्पादक कंपन्या असतील यांना चालना देण्याचं काम सुरू आहे. आज कृषी विज्ञान केंद्र नारायणगावच्या माध्यमातून आज उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये या भागामध्ये आज आम्ही 5 शेतकरी उत्पादक कंपन्या ह्या स्थापन केल्या आहेत. ह्या केंद्र सरकारच्या योजना पुढे घेऊन जाऊन शेतकऱ्यांचं जो काही उत्पादन खर्च आहे तो कमी करणं आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणं हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आम्ही कार्यरत आहोत. आज आमच्या भागामध्ये शेतकरी उत्पादक कंपन्यांची ही वाटचाल योग्य दिशेने सुरू आहे. आज या भागामध्ये छोट्या छोट्या गावांमध्ये तरुण शेतकरी पुढे येऊन ह्या शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करत आहेत. आज पुणे जिल्ह्यामध्ये जर आम्ही पाहिलं अनेक शेतकरी आज शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करत आहेत. याच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करणं, त्याचबरोबर शेतकऱ्यांना योग्य निविष्ठा योग्य दरामध्ये मिळणं आणि त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी आपली शेती चांगल्या पद्धतीने फुलवणं, मग त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं इनपुट जी काही कॉस्ट आहे मग त्याच्यामध्ये त्यांना शेतकऱ्यांना माती पाणी परीक्षणापासून तर काढणीपर्यंत सर्व तंत्रज्ञान ह्या शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून कृषी विज्ञान केंद्राच्या मार्गदर्शनाखाली आम्ही करत आहोत. मग त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये जाऊन त्यांना माती पाणी परीक्षण करणं असेल, त्याच्या अहवालानुसार आरोग्य पत्रिका देणं असेल, त्याचबरोबर त्यांचा जे काही आपलं इनपुट कॉस्ट आहे मग त्याच्यामध्ये बियाणं असेल, रोपं असतील, त्याचबरोबर खतं असतील, औषधं असतील, याची खर्च कमी करणं हे उद्दिष्ट डोळ्यासमोरून ह्या कंपन्यांना आम्ही मार्गदर्शन करत आहोत. जुन्नर भागामध्ये आम्ही ज्या काही एपीओ केलेल्या आहेत थेट शेतमाल शेतकऱ्या ग्राहकापर्यंत पोहोचवण्याचं
काम आमची 87 ऑर्गॅनिक फार्मर्स प्रोड्युसर करत आहेत, त्याचबरोबर वेगवेगळ्या ज्या काही मल्टीनॅशनल कंपन्या आहेत त्यांची कॅन्टीन सुरू आहे, तर ह्या भागामधला भाजीपाला पुरवठा हा थेट त्या कॅन्टीनला मॉल्सला हा पुरवठा केला जातो. त्याचबरोबर या भागातल्या कंपन्या आमच्या ज्या काही कंपन्या वेगवेगळ्या कंपन्या आहेत शेतकरी उत्पादक कंपन्या, तो शेतमाल पिकवलेला मग सोयाबीन असेल मग इतर धान्य असेल हे खरेदी करून प्रोसेसिंगपर्यंत ह्या कंपन्या गेलेल्या आहेत. आज आमची ग्लोबल फ्रेश फार्मर्स प्रोड्युसर कंपनी असेल किंवा फार्मसेल फार्मर्स प्रोड्युसर कंपनी असेल, ह्या कंपन्या आज प्रोड्युसर म्हणजे प्रक्रिया उद्योगामध्ये अग्रेसर झालेल्या आहेत. अशाच प्रकारची फार्मर प्रोड्युसर कंपनी पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील पारगाव तर्फे आळे येथील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन पारगाव तर्फे आळे फार्मर प्रोड्युसर कंपनी या नावाने स्थापन केली आहे. या माध्यमातून शेतीशी संबंधित विविध अवजारे, औषध पद्धती, विक्री व्यवस्था यामध्ये होणारे बदल आणि त्यांची माहिती शेतकऱ्यांना वेळोवेळी मिळते. गट शेतीच्या माध्यमातून पारगाव तर्फे आळे हे गाव गेली अनेक दशकांपासून शेती करत आहे. 90 ते 2000 या दशकांमध्ये टोमॅटो असतील किंवा बाकीच्या काही शेतमाल असतील या माध्यमातून एकत्र येऊन शेती करण्याचे आणि त्या माध्यमातून कृषी निविष्ठा खरं घ्यायचे हे शेतकऱ्यांचे पहिल्यापासूनचे उद्देश होते. तीच ही सर्व संकल्पना घेऊन आम्ही तरुण शेतकऱ्यांनी ही कंपनी स्थापन केली. पहिलं उद्दिष्ट जे आहे की शेतकऱ्यांना स्वस्त दरामध्ये कृषी निविष्ठा उपलब्ध करून देणं, त्या कृषी निविष्ठा या त्यांचा रिझल्ट असेल काय असेल या आपल्या शेतकऱ्यांनी या वापरलेल्या असाव्यात आणि त्याच आपण शेतकऱ्यांना रिकमेंड करतो. या माध्यमातून आम्ही 20 शेतकरी पुढे येऊन मागील वर्षी कंपनी स्थापन केली आणि त्यानंतर 20 ऑगस्ट रोजी या कृषी निविष्ठा केंद्राचं उद्घाटन केलं. कृषी निविष्ठा केंद्राचं उद्घाटन करण्याचं कारण या माध्यमातून शेतकरी एकत्र येत आहेत. एकत्र येऊन नक्की कंपनीचं काम काय आहे, कंपनीची उद्दिष्टं काय आहेत, कंपनी भविष्यात आपल्यासाठी काय करणार आहे या सर्व गोष्टी क्लिअर व्हाव्यात, त्यांच्या समोर एखादा आरसा ठेवावा याप्रमाणे आम्ही कंपनीचं जे इनपुटचं सेंटर आहे ते या ठिकाणी चालू करतो आहे. या माध्यमातून आमच्याबरोबर 354 शेतकरी या भागातील जोडले गेलेले आहेत जे की आपले प्रायमरी शेअर होल्डर आहेत आणि या सर्व लोकांना या माध्यमातून कृषी निविष्ठा असतील त्या कृषी निविष्ठांच्या पुढे जाऊन शेतीसंदर्भात जे मार्गदर्शन असेल, त्यांच्या पिकासंदर्भात काही अडचणी असतील, त्यांना भविष्यात तो शेतमाल मार्केटपर्यंत कसा न्यायचा, कुठे विकायचा, कोणत्या दराने विकायचा, की चांगला दर केव्हा आहे, किंवा काही जे माल आहेत कांदा आहे किंवा काय या संदर्भात सर्व प्रकारच्या मार्गदर्शन करण्याचं काम या ठिकाणावरून आम्ही करत असतो. भविष्यात हा इथला जो आमचा शेतकऱ्यांचा शेतमाल आहे हा डायरेक्ट ग्राहकापर्यंत म्हणजे सोसायटीपर्यंत, सोसायटीमध्ये असेल, मुंबई पुणे या सारख्या सोसायट्या असतील किंवा मोठमोठ्याले जे मॉल्स असतील ज्या त्या ठिकाणी पुरवठा करण्याचा आमचा पुढील उद्देश आहे. त्याचबरोबर काही शेतमाल जो असा आहे की जो आपल्याकडं नाशवंत आहे किंवा त्या बाजार जर नसेल तर तो ठेवण्यासाठी आपल्याकडे जी सुविधा नाही आहे, तर याच माध्यमातून कृषी विभाग असतील, KVK नारायणगाव असेल आणि नाबार्ड असेल यांच्या माध्यमातून काही शासकीय योजना असतील किंवा शासकीय योजनांच्या माध्यमातून कलेक्शन सेंटर असतील, कोल्ड स्टोरेज असेल या प्रकारच्या योजना राबवण्याचं काम या पुढील भविष्यात केलं जाणार आहे. नारायणगाव KVK यांच्या माध्यमातून आपल्याला नाबार्ड पुणे यांच्याकडून ग्रांट असिस्टंट म्हणजे एक स्कीम मिळालेली आहे की त्या माध्यमातून पुढील 3 वर्ष संचालकांचं प्रशिक्षण असेल किंवा बाकीच्या सर्व अदर ॲक्टिव्हिटीज असतील, संचालकांचं प्रशिक्षण असेल या सर्व बाबी केल्या जाणार आहेत. शेतीशी संबंधित तज्ज्ञांकडून माहिती घेतल्यास शेतकऱ्यांना त्याचा फायदा होतो, त्यामुळं शेतकरी नेहमीच अशा अभ्यासाचा आणि मार्गदर्शनाचा फायदा घेत असतो आणि आपल्या शेतीमधील उत्पादन वाढवत असतो. या प्लॉटसाठी आपणास आपले पारगावतर प्याळे फार्मर प्रोड्युसर कंपनी आणि KVK नारायणगाव या दोनही संयुक्त संस्थांचं मार्गदर्शन चांगल्या प्रकारे लाभत असतं आणि या संस्थांच्या मार्गदर्शनातून आपण चांगल्या प्रकारे या प्लॉटचं मार्गदर्शन करू शकलो. शेतकरी एकत्र येऊन आपले प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करू लागल्यास त्यांना शेती करण्यासाठीचा एक नवा दृष्टिकोन मिळू शकतो. एवढ्यावरच न थांबता ते आपली कंपनी स्थापन करून गावाच्या विकासाला वेगळी दिशा देऊ शकतात. त्या दृष्टीनं येणाऱ्या भविष्यात फार्मर प्रोड्युसर कंपन्यांचं महत्त्व वाढणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी आपली मानसिकता तयार करायला हवी.